नमस्कार, मी सुधाकर जोशी, संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर. लातूरमध्ये जवळपास गेल्या 27 वर्षापासून आम्ही मॅथमॅटिक्स 11th आणि 12th चे स्टुडंटला बोर्ड सी ई टी आणि जेईईचं कोचिंग देतो. तर आमच्या क्लासेसचा जो एक्झाम पॅटर्न कसा आहे आमचे विद्यार्थी पालक यांना माहीत असावं, त्यासाठी म्हणून मी पर्टिक्युलरली हा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे. तर आमच्याकडं जे मुलं येतात मॅथ्स घेणारे, पर्टिक्युलरली ते पी सी एम ग्रुपचे असतात आणि काही जनरल ग्रुपचे पण असतात. आता पी सी एम ग्रुपसाठी मुलाला, विशेष करून जर 12th मुलगा बघितला आपण, तर त्यासाठी तिन्ही एक्झाम इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे बोर्डची एक्झाम तितकीच इम्पॉर्टंट आहे, कारण बोर्डचे जे पी सी एमचे मार्क आहेत ते जर 50% पेक्षा कमी असेल तर त्याला तो मुलगा क्वालिफाय नाही होत, त्याला सी ई टीचं फॉर्मच भरता येत नाही. म्हणजे त्याचं जे इंजिनिअरिंगला ॲडमिशन आहे ते होतच नाही जर 50%पेक्षा कमी मार्क त्याला पडले. त्यामुळे तिथं सी ई टीमधून त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला बोर्डमध्ये 50% मार्क पडलेच पाहिजेत. त्यामुळे बोर्ड त्यासाठी इम्पॉर्टंट आहे, नुसतं पासिंग महत्त्वाचं नाही, तर त्याला 50% मार्क पाहिजेत. आणि दुसरं बोर्डचा इम्पॉर्टन्स काय, तर जेईमधून जर त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल NIT IIT किंवा IIIT तर त्याला 75% ॲग्रिगेट लागतात बोर्डामध्ये. त्याच्यामुळं मुलाला बोर्डचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आमच्या पॅटर्नमध्ये आम्ही बोर्डचे एक्झाम पण घेतो, पर्टिक्युलरली जो सेकंड आणि फोर्थ सॅटरडे असतो त्याच्यापैकी कधी कधी दोन असतात कधी एक, पण मिनिमम प्रत्येक चॅप्टरवर एक बोर्डची एक्झाम आम्ही घेतोच 20 मार्क्सची. आणि ती जे ॲक्च्युअल पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार घेतो, फक्त त्याला आम्ही कम्पॅक्ट केलेलं आहे, 80 ला 20 मध्ये कन्वर्ट करून प्रत्येक चॅप्टरची 20 मार्क्सची एक्झाम घेतो. आणि फायनल जवळपास आम्ही 2-3 एक्झाम शेवटी पण घेतो बोर्डचे, दर महिन्यातनं 1-2 एक्झाम तर होतातच. कारण की काय होते, 11th आणि 12th पूर्ण 2 वर्षामध्ये मुलांचा लिहायचा सरावच नाही होतं. प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न शिकला जातो क्लासमध्ये कॉलेजमध्ये, मग त्यांचं रायटिंगची प्रॅक्टिसच नाही होत. म्हणून आम्ही पर्टिक्युलरली बोर्डच्या एक्झाम घेतो. दुसरा फायदा असा आहे की बोर्डची जर तयारी चांगली झाली समजा तर त्याचा इम्पॅक्ट सी ई टी आणि जेईमध्ये पण होतो, कारण की जो सिलेबस बोर्डमध्ये आहे किंवा एन सी आर टीमध्ये आहे त्याचंच ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी सी ई टी किंवा जेईमध्ये करत असतो. त्याच्यानंतर आम्ही सी ई टीचा एक्झाम घेतो महिन्यातनं 2 रविवारी, म्हणजे त्यातला जो फर्स्ट आणि थर्ड संडे आहे तर त्याच्यामध्ये आम्ही जेईची एक्झाम घेतो, आणि सेकंड आणि फोर्थ जो संडे आहे त्याच्यामध्ये आम्ही सी ई टीची एक्झाम घेतो. आणि पुन्हा परत सेकंड आणि फोर्थ जो सॅटरडे आहे तिथं आम्ही बोर्डची एक्झाम घेतो. बऱ्याच वेळेला बोर्डची एक्झाम कधी कधी एकच होते 2-4 ऐवजी, पण मिनिमम 5 एक्झाम तर आमच्या मंथली होतात. तर त्यातले जे 2 सी ई टीचे एक्झाम आहेत ते चालू असलेले पोर्शनच असतात, म्हणजे आम्ही तो चॅप्टर संपायची वाट नाही बघत. तेवढ्या आठवड्यात जे शिकवलं आहे त्याच्यावरती आम्ही एक्झाम घेतो. आता मॅथच्या मुलांसाठी सी ई टी पण खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच पालकांना पण लक्ष देत नाही, विद्यार्थ्यांना पण लक्ष देत नाही. कारण की सी ई टीमधून जर चांगला स्कोर आला 99 वगैरे तर त्याला सी यू पी व्ही सी टी आय वगैरे असे जे कॉलेज मिळतात जे की जवळपास NIT दर्जेचे आहेत, म्हणजे जे जेईमध्ये जेवढा अभ्यास करावा लागतो त्याच्या अर्धा अभ्यास करूनसुद्धा जेईच्या लेवलचं कॉलेज त्याला मिळत आहेत. आणि कॉम्पिटिशन कमी आहे, जेईमध्ये जवळपास 10 लाख मुलं असतील तरी इथं 2-2.5 लाख मुलांमधूनच त्याला नंबर लागतो. त्यामुळं मॅथच्या मुलांसाठी सी ई टी हे सुद्धा स्ट्रॉंग ऑप्शन आहे, त्याच्याकडे आम्ही बिलकुल दुर्लक्ष करत नाही. बिलकुल भले मुलगा जे करणारा जरी असला तरी आम्ही त्याला सी ई टी कंपल्सरी करायला लावतो, कारण की दुसरा प्लॅन जो आहे बी प्लॅन तो आपला तयार असला पाहिजे. समजा जेईमधून काही कारणाने मार्क कमी आले तर आपलं सी ई टी स्ट्रॉंग पाहिजे, त्या मार्कावरून त्याला स्टेटच्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेता यावं, हा त्याच्या पाठिंब्याचा उद्देश आहे. आणि 2 एक्झाम आम्ही जेईच्या घेतो, तर ते जेईच्या एक्झाममध्ये जनरली फर्स्ट आणि थर्ड संडेला ती एक्झाम होते. त्यात आम्ही पर्टिक्युलरली NCERTचा वापर करतो जेईच्या एक्झाममध्ये. आमचा उद्देश काय आहे की त्याचं NCERT परफेक्ट व्हावं, म्हणून आम्ही आमचा जो ॲप्रोच आहे जेईच्या एक्झामचा तो पूर्णपणे NCERT आहे. आणि ज्या सी ई टी आणि बोर्डच्या ज्या एक्झाम घेतो आम्ही त्याचा ॲप्रोच मात्र स्टेट बोर्डचा टेक्स्ट बुकचा आहे. तर अशा पद्धतीने आम्ही क्लासेसचा एक्झाम पॅटर्न राबवतो. त्याच्यामध्ये मुलांचे जे मार्क्स आहेत बोर्डचे पेपर तर आम्ही मॅन्युअली चेक करून त्याची लिस्ट लावतो, त्याचा मॅसेज पाठवतो,
सी ई टीचे जेईचे पण मार्क्स जे आहेत ते आमच्याकडं जी सिस्टीम आहे सॉफ्टवेअर सिस्टीम, त्याच्यामधून आम्ही ते चेक करून मुलांना पॅरेंटला मार्क्स पण पाठवतो. आणि आमच्याकडं एक्झाम कंपल्सरी आहेत, मुलांना मी मार्काचं बॉदरेशन नाही ठेवत, कमी मार्क पडू द्या हरकत नाही पण एक्झाम बुडवू नका, हे आमचं कंपल्शनच आहे. आम्ही त्यांना फोर्सफुली सांगतो, आम्ही त्यांच्या मार्काचं फार त्यांना विचार करू देत नाही, कमी पडले तर हरकत नाही चालतंय, कारण की काय ते एक्झामच्या निमित्ताने मुलं अभ्यास करतात, त्यानिमित्ताने त्या चॅप्टरची त्याची रिव्हिजन करतात, हा एक्झाम घ्यायचा उद्देश आहे. आणि एक्झाम जे जास्त जास्त दिल्यामुळे त्याची एक्झामची भीती निघून जाते, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, या कारणाने आम्ही आमचा एक्झाम पॅटर्न जो आहे त्याचा वापर करतो. आणि तो एक आयडियल पॅटर्न आहे, म्हणजे आम्ही असं मुलांना कुठल्याही एका गोष्टीवर डिपेंड ठेवत नाही, जरी जे ई करणारा मुलगा असला तरी त्याला आम्ही सी ई टी कंपल्सरी करायला सांगतो, कारण की जर काही प्रॉब्लेम झाला समजा त्याला थोडेफार मार्क कमी आले तर त्याच्याकडे दुसरा ऑप्शन असावा. आणि सी ई टी करणाऱ्या मुलांनासुद्धा आम्ही जे ई करायला सांगतो, भले एखादा मुलगा म्हणला की मला नको जे ई नाही करायचं, तरीसुद्धा आम्ही त्याला कंपल्सरी करतो. त्यातल्या त्यात आम्ही त्याला हे सजेस्ट करतो की बाकीचे चॅप्टर जाऊ दे, परंतु जे चॅप्टर सी ई टी आणि जे ईमध्ये कॉमन आहेत ते चॅप्टर मात्र केले पाहिजे जे ईचे. त्याचं कारण काय की थोडी डिफिकल्टी लेवल हाय असते जे ईचे, मग त्याचा सी ई टीमध्ये सुद्धा फायदा होतो. म्हणजे एखादा मुलगा समजा जे ई त्याला नाही करायचं तरी पण ठीक आहे, नाही करायचं तर नाही करायचं, जे टॉपिक सी ई टी आणि जे ईला कॉमन आहे त्याचं टोटल 33 चॅप्टर आहेत समजा जे ईमध्ये, पण त्यातले 23 टॉपिक असे आहेत जे सी ई टी आणि जे ई दोन्हीकडे आहेत, मग किंवा त्याचं तरी तू जे ई केलं पाहिजे, त्याचा फायदा सी ई टीला होईल असा आम्ही आग्रह करतो. आणि खूप विचार करून एक आयडियल पॅटर्न आम्ही या ठिकाणी एक्झामचा राबवला आहे, त्याचा फायदा पण होतो, मुलं डेव्हलप होतात, खूप अगदी कॉमन असणारे मुलंसुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा येतो, मार्क घेतात. आणि एक्झाम कंपल्सरी असल्यामुळं मुलांना कसं अभ्यास करावाच लागतो, कमी मार्क पडले तर आम्ही त्याला काहीच म्हणत नाही, त्याला उलट काउन्सिलिंग करतो, तो अजून अभ्यास कर, प्रयत्न कर, काही समजा डाऊट आले समजा काही अडचण आली तर तो मला विचार, म्हणून त्याला आत्मविश्वास देतो. आणि मुलं कमी असल्यामुळं पटकन ते लक्ष देतं मार्क्स आमचे, आणि त्याचा बऱ्याच वेळा त्याचं रेकॉर्ड चेक करतो कुठं कमी आहे काय हे बघतो, त्यामुळे एक अत्यंत चांगला पॅटर्न आम्ही या ठिकाणी राबवतो. ठीक आहे, थँक्यू.